असंच फ्रीजरमध्ये जास्तीत जास्त तासभर ठेवायचं. एक तासभरानंतर फ्रीजमधून बाहेर काढायचे. अशी रबडी जर आपण घरच्या घरी केली तर बाहेरून विकत आणायची गरजच नाही. जेवताना किंवा जेवणानंतर गोड खायला भरपूर जणांना आवडतं. अशा खाद्यप्रेमींसाठी आज आपण आपल्या रेसिपीमध्ये करणार आहोत रबडी. रबडी करण्यासाठी आपण 1 लिटर दूध गरम करत ठेवलेलं आहे. साई दुधामध्ये अशी मिक्स करून घ्यायची जशी आपण करून घेतली आणि शक्यतो गॅसची फ्लेम लो ठेवून दूध गरम करून घ्यायचं. आणि दूध गरम होत असताना आपण ज्या भांड्यात दूध गरम करत ठेवलं आहे त्या भांड्याच्या कडेकडेला असं साई जमा होते ती या दुधामध्ये मिक्स करायची. त्यामुळे काय होतं ती करपतही नाही आणि मिक्स केल्यामुळे आपलं दूध रवाळ होतं आणि हळूहळू घट्ट देखील होतं. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम हाय किंवा मिडियमसुद्धा ठेवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला सतत दूध असं ढवळत राहावं लागेल. त्याचबरोबर आपला चमचा भांड्याच्या तळाला म्हणजेच बुडाला देखील जी साई लागते ती देखील अशी हळुवारपणे चमच्याने मिक्स करून घ्यायची. ही प्रोसेस आपण घेतलेलं दूध अर्ध्यापेक्षा थोडं कमी होईपर्यंत करतच राहायची. आपण घेतलेलं दूध अर्ध्यापेक्षा कमी झालेलं आहे. आता यामध्ये आवडीनुसार म्हणजेच तुम्हाला जितकं गोड आवडतं तितकी साखर घालून घ्यायची. साखर घालून झाल्यानंतर ती देखील व्यवस्थित मिक्स करून या दुधामध्ये विरघळवून घ्यायची. मी काजू बदाम पिस्ता हे जाडसर मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. यामध्ये ऍड करत आहे. त्यामुळे काय होतं आपल्या रबडीला घट्टसरपणा येतो आणि ड्रायफ्रूट मुळे छान चव देखील येते. ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत. आपण केलेली रबडी बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे. या स्टेजला आल्यावर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची कारण रबडी जेव्हा थंड होते तेव्हा ती आणखी आळली जाते म्हणजेच घट्ट होते. आपण केलेली रबडी थंड देखील झालेली आहे आणि थंड झाल्यावर आणखी घट्ट देखील झालेली आहे. आता यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालणार आहे. आपण घातलेली वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. वेलची पावडर मिक्स करून झाल्यावर आपल्याला पाहिजे तितकी रबडी अशी एका भांड्यात काढून घ्यायची. गार्निश साठी थोडेसे काजू बदाम पिस्ता असे घालून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आपण केलेली रबडी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही उपवासाला देखील खाऊ शकता. बरं जर तुमच्याकडे कोण पाहुणे येणार असतील तरीही करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 5 ते 6 दिवस सहज फ्रीजमध्ये आरामात टिकते. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.